छोटे मालक नाश्ता करण्यासाठी के तुम्हासनी बोलवावं लागणार आहे का? घरी का नाही आलात तुम्ही? अहो समजे किती वाट बघत होते तुमची, मी अभी वाट बघत होते. छोटे मालक अहो काय झालंय, एवढे शांत का तुम्ही? बरं मला सांगा कालच्या नोकरीचं काय झालं? काय म्हणा, रावसाहेबांची बातमी सगळीकडे पसरली. ते लोक सुद्धा मला त्याच नजरेने बघतात. का करतात असं? कोर्टात सुनावणी व्हायची, निकाल लागायचाय, तरी लोक अंदाज बांधून निकाल लावून मोकळे. छोटे मला काव लोकांचं असंच असतंय बघ, समोरच्याची नालस्ती करणं, त्याला पाण्यात बघायची संधीच बघत असतात ते. तुम्ही नका काळजी करू, आणि हे काय एकच काम आहे जगात, आणखीन बरीच कामे आहेत, तुम्हाला दुसरे काम मिळेल बघ. नाहीतर मी एक काम करते, मी पिंटा दादाला सांगून ठेवते, तो शोधेल दुसरं काम. दादा दादा एक चांगली बातमी आहे. काय रे? ते पंचायत समितीमध्ये एक काम आलंय ना, ते आपल्याला मिळू शकतं. कसलं काम आहे? ते जनगणना करण्याचं असतं ना ते काम. अहो पण त्यासाठी लय दारोदारी फिरावं लागते बघ, त्या कामासाठी मी त्या कामाला तयार. मी पंचायत समितीमध्ये जाऊ. आता जे मिळेल ते काम करावं लागणार. किती दिवस मी आई आणि तेजूला तुमच्याकडे ठेवणार आहे? का अहो आम्ही काय परके आहोत वय? तसं नाही पण मलाच ते बरं वाटत नाही. आता त्यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था करावी लागणार. मी पंचायत समितीमध्ये जाऊ. बरं ऐका ना, तुम्ही ताईसाहेब आणि बाईसाहेबांना एकदा भेटून घ्या, त्या आठवण काढत होत्या तुमची. आणि हा नाश्ता. चल. प्रताप आला नाही का अजून? हो नाही, मी खूप मिस करते ग त्याला. बाय ना, काय आणायचं होतं का जी तुम्हाला? नाही अग. नाही तुम्ही छोट्या मालकांची वाट बघता ना म्हणून म्हणलं. अगं नाही, बाहेर गेलाय तो, आलाच नाही भेटायला म्हणून. नाही पण तुम्हाला काय आणायचं असेल ना तर मला सांगा जी, नाहीतर मग पेंट्याला सांगा, तो पण आणून देईल. छोटे मला काम शोधायला गेलेत ना, त्यामुळे त्यांना कदाचित वेळ भेटला नसेल. नाही अग, खरंच काही नकोय आम्हाला. होय ताई सर, सँडविच केले तुमच्यासाठी. अगं वेगवेगळे पदार्थ कशाला करत बसलीस? पोहे चालले असते तिला पण. अहो नाही, इतकी वर्ष तुमच्याकडे काम केलंय मी, कुणाला काय आवडतं ध्यानात आहे जे माझ्या अजून. मी मान्य आहे मला, पण अगं जे तुमच्यासाठी बनवाल ना तेच आम्हालाही चालेल. उगीच वेगळं नको करत जाऊस, तेजूही तेच खाईल. काय तेजू? हो ना मावशी, तू आई म्हणते तसंच कर. आणि आई मला असं वाटतंय की आपण इथे फक्त राहण्यापेक्षा काहीतरी काम केलं पाहिजे. ताईसाहेब काय बोलताय तुम्ही? ती अगं तेजू म्हणते ते अगदी बरोबर आहे, आम्हालाही नुसतं बसून राहायची सवय नाही आहे. मी तर विचार करते मी आणि तेजू उद्यापासून रोजगार केंद्रात जातो, आणि माझी खात्री आहे प्रतापलाही लवकरच काहीतरी काम मिळेल. तुमचीच वाट बघत होतो. चला राजकुमार, काही करून हे काम मिळायलाच पाहिजे. अहो आपलंच ऑफिस आहे, इथलं काम कुठं जाणार आहे? चला. या प्रतापराव या. काय आता इथलं सारं बदललं बाई? तुम्ही बदलला, तुमची परिस्थिती बदलली, तसंच इथले नियम भी बदलले बघा. काय तुम्ही नव्हतात, तुमचे रावसाहेब ते तर दंतकथा झाली. तेव्हा या पंचायत ऑफिसचा ताबा म्या घेतला,
दारात आल्या आल्या तुमची ती पाठी डोळ्यात खुपत होती बघा. काय लिहिलं होतं तुम्ही ते आपली पादत्राणे इथेच काढावी. ही पहिल्यांदा उचकटून फेकाटली. आता कसा स्वच्छ कारभार करायचा असा. नाही नको. ठीक आहे उभं राहा बोला. कशासाठी आला होता इथं? जनगणनेसाठी माणसं हवी आहेत असं समज. अरे देवा हे काम होय. हा बराबर बराबर माणसं हवी आहेत. करा करा तुम्ही करा. अती रसवंती फिरवून ते गुराळ घुमवून उसाची चिपड चिपड काढण्यापेक्षा हे बरं. युवा नेते घ्या त्यांचं नाव नोंदवून आणि पाठवा त्यांना दारोदार हिंडायला. ओ प्रतापराव थोडं रागानं बघू नका. अहो दारोदार हिंडून माहिती गोळा करायचंच काम आहे. करणार ना तुम्ही म्हणजे तुमचा मान तुमचा मरात नोंदणी करून. मी काम करायला तयार. हे शाबास या त्यांचं नाव नोंदवून. प्रताप रावसाहेब जाधव. ते रावसाहेबाचं नाव लिहायचं ना. द्या द्या त्यांनी सगळं साहित्य द्या. हो प्रतापराव संध्याकाळी यायचं आणि मजुरी घेऊन जायची. आम्ही मजुरीचा हिशोब जितल्या तिथं करतो हिशोब ठेवत नाही. रोजच्या रोज रोख पैसे. कामगाराचं सुद्धा पोट असते. एका क्षणात होत्याचं नव्हतं कसं होऊ शकतं हे दिसतंय आता. माझ्या नावामागे तुमचं नाव आहे म्हणून मला काम मिळत नाही. का तर लोकांना तुम्ही गुन्हेगार आहात असंच वाटतंय. आता तुमच्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येकाला समजावून सांगू की आई आणि तेजूला सावरू. काम शोधू की तुमच्या मदतीला धावून येऊ काहीच समजत नाहीये. समोर अंधार आणि नुसतेच प्रश्न उभे आहेत. यातून मार्ग कसा काढायचा हेच कळत नाहीये.
एकदम बेस्ट क्वालिटीचं बदाम आहेत मॅडम अख्ख्या तालुक्यात. तुम्हाला किती किलो पाहिजे सांगा, म्हणजे तसं आपलं रेट ठरवता येईल. अहो नाही, मला आधी जरा अंदाज घ्यावा लागेल. पाहिजे तेवढा वेळ घ्या. कसं आहे ना, तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याच्या शिदेत टाकता येईल आणि हे भरपूर टिकतील, अजिबात खूट होणार नाही. अहो क्वालिटी बघा. अहो खाऊन तर बघा. अहो पर दूध तर पिऊन घ्या. काय झालं मॅडम? अहो खरं सांगतोय, खूप चांगले आहेत ते बदाम. अहो नाही, ठीक आहे, ही ऑर्डर आम्हालाच मिळावी असं मला वाटत. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही हे पाकिट इथं ठेवून जा, मी कळवते तुम्हाला. बरं चालेल. काय दादा, आम्ही जनगणनेसाठी आलोय, तुमची माहिती मिळेल का? वेळ आहे का यायची? नंतर या. काय काम आहे? आम्ही जनगणनेसाठी आलोय, तुमची माहिती मिळेल का? आलात का डोकं खायला? काय करता एवढी माहिती घेऊन? अहो हे सरकारी काम आहे, त्यासाठी. ते घरी नाहीत, ते आल्यावरती या. जी मॅडम, आम्हाला तुमचे नक्षीकाम केलेले रुमाल आवडले, खूपच छान आहेत. थँक यू मॅडम. आम्हाला याचीच ऑर्डर द्यायची होती. अहो चालेल ना, तुम्ही मला सांगा किती रुमाल हवेत ते, मी लिहून घेते. मी माझ्या दुकानात गेल्यावर सांगते. हा 10,000 चेक घेऊन जाते, यावर तुमचं नाव लिहा, घ्या. फक्त ऑर्डर दिल्यावर सगळा माल वेळेवर मिळेल ना? अहो ती समजी जबाबदारी माझी आहे बघ. मग ठीक आहे तर. बरं, इथे आणखी काय काय बनतं याची एक यादी पाठवून द्या. अहो चालेल, पाठवून देईन मी. ठीक आहे, येते मी. धन्यवाद. ओके. ऐका बरं सगळ्यांनी, इकडे या पटापट. मावशी थोड्या वेळ राहू देत्या, या इकडे या पटकन. अगं रमा, काय झालं आणि हे काय? अहो आपल्या पहिल्या ऑर्डरीचा पहिला चेक आलाय, ऑर्डर देण्याआधी, आणि तो बी 10,000. त्या म्हणलं होतं ना, रमा जेव्हा येते तेव्हा नक्षात बदलून जातो, आणि जेव्हा पण येते तेव्हा लक्ष्मीच्या पावलानेच येते. हो प्रतापराव, हसा की जरा. पुऱ्या दिवसाची मजुरी दिली तुम्हाला 101 रुपये, एकावर 2 शून्य आणि वर 1 रुपया. हे पैसे भरपूर आहेत, घ्या. मला नाही वाटत तसं. दिवसभर राबून दारोदार हिंडून फक्त एवढेच पैसे. मग काय तुम्हाला लाखाचा चेक फाडून देऊ की काय? हे असं असतंय, श्रीमंताची माजोरडी पोर ह्याला पैशाची किंमत कळत नाही. शिकवलं नाही का तुम्हाला रावसाहेबांनी पैशाची किंमत करायला? हो प्रतापराव, तुमची चूक नाही आहे, चूक त्या रावसाहेबाची आहे. लहानपणापासून तुम्हाला पैशाची अफरातफर होऊ शकते, घोटाळे होऊ शकतात, दारात पैशाचं झाड उगवू शकत, असं शिकवलंय तुम्हाला त्यांनी. प्रतापराव तुम्हाला सांगतो, तुमच्या तीर्थ रूपानं चुकीचं शिकवलंय तुम्हाला, त्यामुळं खरं कष्ट केलं ना तर एवढेच पैसे मिळणार. पण घोटाळे केले की लोकांचे चळचळाट, त्यामुळं असं दारोदार भटकावं लागत. या आता.
अक ठेवते ना मी, ठेवते मी अक। रमा दोन डबे कोणासाठी ग? अगं एक डबा माझ्यासाठी आहे आणि दुसरा छोट्या मालकांसाठी। दिसभर कामासाठी वणवण फिरत असते, खाण्यापिण्याकडे लक्ष भी देत नाही, म्हणून म्हटलं एक डबा जाऊन त्यांना देऊन यावं, म्हणजे कसं घरचं अन्न पोटात जाईल आणि तब्येतीचे हाल भी होणार नाही। सरला तुला आठवतंय मी रमाला केअरटेकर केलं होतं? आठवते जी, मला वाटलं मी तिला केअरटेकर केलं, पण ती तर आधीपासूनच केअरटेकर आहे, सगळ्यांची काळजी घेणारी। रमा खरंच खूप गुणी आहे ग सरला, ते तर आहेच। मला वाटत होतं मीच प्रतापची सगळ्यात जास्त चांगली काळजी घेऊ शकते, पण आता बघतेय ना माझ्यापेक्षाही जास्त चांगली काळजी रमा घेते त्याची। तुमची परिस्थिती इतकी बिकट असताना सुद्धा लहान लहान गोष्टींची काळजी घेते। भाईसाहेबाऊ एवढं काय बी करत नाहीये मी। तुला वाटत असेल असं, पण मला माहितीये ना, आणि आत्ताच नाही मला नेहमीच जाणवत। कस करतेस तू रमा सगळं, कस सांभाळतेस? तेजू हे तेव्हाच होत जेव्हा एखादा हे सगळं मनापासून करतो। खरंय रमाला खरंच जमत ते, आणि मनापासून करते बरं का ती। भाईसाहेब भाऊ मला जेवढं जमेल ना तेवढं समजा मी करत राहणार। आणि आता आपल्या माणसांची काळजी आपण नाही घ्यायची तर मग कोणी घ्यायची? बरं चला मी निघते आता। आणि हो तुम्ही बी येत जेवून घ्या, फार काळजी नका करू। येते मंजू हे घे। अगं तू कशाला म्या? अग असू देत घे, गरम आहे हा। मंजू बरं झालं तू बी कामासाठी इथं आलीस, ते लई आठवण येत होती ग तुझी। मला बी लई आठवण येत होती, तुमच्या समजांची काळजी बी वाटत होती ग। आता वाड्यावर जाणं बंद झालंय त्यामुळं कामासाठी प्रश्नच होता, पर वासंती काकूंनी सांगितलं तुम्हाला बोलवलंयस बरं वाटलं। रम्या अगं कामाची लई गरज आहे ग। मंजू अगं ठाव आहे मला, आणि इथं बी चांगले पैसे मिळतील बघ, आणि मी आहे ना व, तू नको काळजी करू। तू बी अडचण येतेस रमे, तू काळजी नको करू, मी आहेस हे म्याच म्हणायला पाहिजे होत तुला। पण रम्या ग तू किती बी कामात असली ना तरी तू समजांचा लई विचार करतेस ग, मला विसरली नाहीस तू। सच्ची मैत्रीण आहेस तू माझी, म्हणजे समध्यांचीच। बरं मी बरं वाटलं तू माझ्या पाठीशी उभी आहेस हे बघू। बरं रमे छोटे मालक कसे आहे? झालं आहे ते बी कामात असतात बघ, आणि कामाच्या गडबडीत ना खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही, त्यांच्यासाठी आज डबा घेऊन आली बघ। बरं मंजू मी डबा द्यायला जाईन तेव्हा तू इथली कामं बघशील ना। आता हे काय सांगणं झालं वय? बरं घे चहा पी लवकर, बरीच काम आहेत। प्रताप दादा अशी पेपर मध्ये कोणती बातमी आली की तुमच्या चेहऱ्यावर गुलाबाचे बगीचे उमलले? रमाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालाय ती बातमी वाचतोय। अच्छा दामू रोजगार केंद्र उभं करावं ही रमा यांची आयडिया बरं, त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली का? तर इथल्या महिलांना रोजगार मिळावा म्हणून। बरं ह्यातून मिळालेले पैसे ते आधी तिथल्या महिलांना देतात, मला माहित स्वतःसाठी किती पैसे काढून ठेवायचे हे सुद्धा त्यांनी अजून ठरवलं नसत। तुम्हाला सांगू मला जर कोणी विचारलं ना की इमानदारी कशी दिसत असेल तर मी त्यांना सांगेल आमच्या रमाकडे बघा, म्हणजे समजेल।
आलोच. रमा खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. मी आज ठरवलं, आज जी काही कमाई होईल ना त्यातून तुम्हाला एक छानसं गिफ्ट घेणार. मी तुमचं अभिनंदन केलंय पण अजून तुम्हाला गिफ्ट दिलेलं नाही. दामू, आज आपल्याला काहीतरी चांगलं काम शोधायचं जेणेकरून जास्त कमाई. मग शोधू की, आणि तुम्ही मनावर घेतलं म्हणजे चांगली कमाई करणारच.